हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अनदर विडिओ ऑफ अवर पी वाय क्यू सिरीज या सिरीजमध्ये आपण डिस्कस करत आहोत एम एस टी सीई टी एक्झॅमिनेशन ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये जी कंडक्ट केली होती त्यापैकी अमाइन्स ह्या लेसनबद्दल ओके ओवरऑल टोटल एक नाईन शिफ्टचे क्वेश्चन्स होते आणि नाईन शिफ्टमधून माझ्याकडे ट्वेंटी वन क्वेश्चन्स आहेत सो बेस्ड ऑन धीस डेटा आपण असं सांगू शकतो की ह्या चॅप्टरवर ओवरऑल दोन ते तीन क्वेश्चन्स तुम्हाला एका शिफ्टमध्ये दिसणार आहेत ओके okay, ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा हा चौथा लेसन आहे ऑलरेडी तिन्ही ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या लेसन्सचा व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्याबरोबर सर्टन इलेवन स्टँडर्डचे चॅप्टर्स काही फिजिकल केमिस्ट्रीच्या चॅप्टर्ससुद्धा ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सो so, इफ uh, यू आर न्यू टू धिस चॅनल देन तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये यू विल फाईंड अ प्लेलिस्ट प्लेलिस्टची एक लिंक मिळून जाईल सो यू कॅन क्लिक ऑन दॅट लिंक आणि एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमधील बाकी सर्व चॅप्टर्सच्या पी वाय क्यूजचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता ऑलराईट देन सो वी विल स्टार्ट विथ टुरेस्ट सेक्शन ह्या व्हिडिओमध्ये टोटल ट्वेंटी वन क्वेश्चन डिस्कस करणार आहे सो विल स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर वन ज्याच्यामध्ये आपल्याला फाईन करायचं आहे आयुपॅक नेम आता ह्या आयुपॅक नेमला फाईन करताना इथे आपल्याला दिलेला आहे एन एच टू ग्रुप सो हा झाला आपला फंक्शनल ग्रुप आता नेमिंग करताना जे आपण नंबरिंग करणार आहे इथे तर हे नंबरिंग असं असलं पाहिजे की जो फंक्शनल ग्रुप असेल धिस फंक्शनल ग्रुप शुड हॅव लिस्ट नंबर आता लिस्ट नंबर म्हटलं म्हणजे वनच असला पाहिजे असं नेसेसरी नाही तर मिनिमम नंबर असला पाहिजे त्या चेन चेनमध्ये जी कोणती कार्बनची लॉन्गेस्ट चेन असेल सो त्या चेन चेनमध्ये मिनिमम नंबर आला पाहिजे सो आता इथे जर बघितलं तर वी विल स्टार्ट विथ धिस फर्स्ट कार्बन हा झाला पहिला कार्बन दिस इज सेकंड कार्बन थर्ड कार्बन जो सेकंड कार्बनला अमाइन ग्रुप प्रेझेंट आहे तो वी नीड टू अमाइन आता ह्या सगळ्या ऑप्शनमध्ये बघितलं तर फक्त एकच ऑप्शन आहे जिथे आपल्याला दिसते टू अमाइन ओके तो इथेच पुढचं सॉल्विंगची पण गरज पडणार नाही आहे सो आन्सर आपल्याला मिळून जाईल पेंट थ्री इन टू अमाइन पुढचं नंबरिंग जरी केलं तरी तुम्हाला दिसेल की देर आर टोटल फाईव्ह कार्बन्स सो पेंट इज द वर्ड नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन जो आहे विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स अंडर गो असायलेशन रिएक्शन तो असायलेशन रिएक्शनसाठी रिक्वायरमेंट काय असणार आहे जो नायट्रोजन आहे थिस नायट्रोजन शुड बी कनेक्टेड टू हायड्रोजन दिस इज द रिक्वायरमेंट जर नायट्रोजन हायड्रोजनला कनेक्ट झालेला आहे त्या केसमध्ये इथे असायलेशन रिएक्शन पॉसिबल असते ओके काय होतं एक्झॅक्टली तर आर टी ओ एच ग्रुप घेतला समजा आपण और एनी एनी अदर ग्रुप आर सी ओ सी एल घेतोय मी सो so, आ हा झाला आपला असाइल वाला पार्ट धिस इज युअर असाईल पार्ट धिस रिॲक्ट्स विथ हायड्रोजन कनेक्टेड टू नायट्रोजन आता इथे जो सी एल आहे आणि एच आहे तर हे सेपरेट आउट होऊन जातात हे बाजूला निघून जातात आणि आपला जो नायट्रोजन आहे ह्या आर सी डबल बॉन्ड ओला कनेक्ट होतो दिस इज युअर असायलेशन रिॲक्शन आता ही रिएक्शन करत असताना ॲज यू कॅन सी द रिक्वायरमेंट इज की नायट्रोजनला हायड्रोजन कनेक्ट असला पाहिजे सो वन डिग्री ऑर टू डिग्री अमाइन्स जे आहेत तर हे ही रिएक्शन्स देऊ शकतात बट थ्री डिग्री अमाइन्समध्ये सिन्स थ्री डिग्री अमाइन्स कंटेन थ्री कार्बन तो नायट्रोजनला हायड्रोजनच कनेक्टेड नाही आहे सो अशा केसमध्ये ही रिएक्शन होत नाही मग आता इथे दिलेले ऑप्शन जर तुम्ही बघाल तर धिस इज थ्री डिग्री अमाइन ए ऑप्शनमध्ये थ्री डिग्री आहे सीमध्ये सुद्धा थ्री डिग्री आहे आणि डीमध्ये सुद्धा थ्री डिग्री आहे हे समजते आपल्याला ह्या नावांवरून ओके तर हे तिघही थ्री डिग्रीवाले झाले का थ्री डिग्रीवाले झाले तर इथे बघू शकता तुम्ही इथाईल आणि दोन मिथाईल म्हणजे तीन अल्काइल ग्रुप आहेत इथे बघाल तर दाय मिथाईल आणि मग परत मिथेन असे तीन अल्काईल ग्रुप आहेत सेम इथे सुद्धा तीन अल्काईल ग्रुप आहेत तर या सगळ्या केसमध्ये तीन तीन अल्काल ग्रुप प्रेझेंट आहेत ओनली इन ऑप्शन बी इथे आपलं जे स्ट्रक्चर असणार आहे हे अशा टाईपचं असेल बेंझिन रिंग आहे ॲनिलिन आहे म्हणून इथे नायट्रोजन त्याला एक मिथाईल ग्रुप आणि एक असणार आहे हायड्रोजन ओके सो सिन्स हायड्रोजन प्रेझेंट आहे सो अशा केसमध्ये इथे असायलेशन रिएक्शन पॉसिबल असेल नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूया आपण द आपल्याला फायनल प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे फ्रॉम अमोनोलिसिस ऑफ बेन्झाईल क्लोराईड बेन्झाईल क्लोराईड म्हणजे काय असणार आहे रे तर बेन्झिन रिंग त्याला एक सी एच टू आणि त्याला एक आहे सी एल ओके त्याचा अमोलिसिस करतोय आणि अमोनोलिसिस केल्यानंतर रिझल्ट पहिला काय बनेल तर बेन्झिन रिंग असेल त्याच्यावरती अमोनोलिसिस म्हणजे अमोनिया ॲड केला आहे सो त्याला एक येईल सी एच टू आणि जिथे सी एल होता तर त्या सी एलच्या जागेवरती आता येऊन जाईल एन एच टू हा असेल पहिला पाठ हे झाल्यानंतर त्याच्यापुढे त्यांनी सांगितलंय तर टू मोल्स ऑफ सी एच थ्री आयशी रिएक्शन केली ह्याच कंपाऊंडशी टू मोल्स ऑफ सी एच थ्री आयशी जर रिएक्शन केली तर फायनल प्रॉडक्टमध्ये काय दिसेल बघा तर बेन्झिन रिंग तर आहे त्याला मी लिहितो आता सी सिक्स एच फाईव्ह ती तर असणार आहे आणि त्याबरोबर वी विल हॅव ॲडिशन ऑफ धीस टू सी एच ट्री ग्रुप सो सी सिक्स एच फाईव्ह असेल नायट्रोजन आहे आणि नाव धिस नायट्रोजन विल बी कनेक्टेड टू टू मिथाईल ग्रुप दोन मिथाईल ग्रुपला कनेक्ट होणार आहे हा असा बनेल आपला फायनल प्रोडक्ट ओके सो इथे ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते सीमध्ये सी सिक्स एच फाईव्ह आहे नायट्रोजन आहे आणि दोन मिथाईल ग्रुप आहेत सो दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन नेक्स्ट केस बघा फोर्थ क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे तर वी हॅव हिअर सी एच टी बी आर सी टी डी बी आरवरती ए जी एनओ टू ॲड केला आहे म्हणजे तो कंपाऊंड झाला सी एच थ्री एनओ टू हा झाला पहिला कंपाऊंड दिस इज ए आणि त्याच्यावरती आता आपण एस एन एच सी एल ॲड करतोय तर एस सी एन एच सी एलचं फंक्शन काय असतं तर इट विल गिव्ह रिडक्शन आणि रिडक्शनचा का रिझल्ट काय असणार आहे तर विल अ फॉर्मेशन ऑफ सी एच थ्री एन एच टू एनओ टू आहे त्याचं रिडक्शन होऊन जाईल आणि त्याच्यापासून बनणार आहे एन एच टू तो असं आपल्याला दिसतो इथे ए आणि बी फाईन करायचे तो सी एच टी ओ टू हा पहिला आणि सी एच टी एन एच टू हा फायनल प्रॉडक्ट बनणार आहे नेक्स्ट बघा ऍनिलिन दिलेला आहे एनिलिन काय असतो रे तर बेन्झिन आहे आणि बेन्झिनला एन एच टू ग्रुप कनेक्ट झाला असेल तर त्याला म्हणतो आपण अॅनिलिन त्याच्यावरती आपण ॲड करतोय एन एन ओ टू एच so, सी एल सो फर्स्ट केसमध्ये इथे आपण डायझटायझेशन करतोय म्हणजे एन टू प्लस आणि सी एल मायनस हा झाला डायझोनियम सॉल्ट आणि ह्या डायझोनियम सॉल्टवरती आपण ॲड केला आहे एच टू ओ सो ह्याचा प्रॉडक्ट असतो फॉर्मेशन ऑफ फिनॉल इथे येणार आहे ओ एच OH. हा जो क्वेश्चन आहे आपण फिनॉल अंडरसुद्धा कन्सिडर करू शकतो किंवा अमाइन स्टँडर्ड सुद्धा कन्सिडर केला जाऊ शकतो सेम रिॲक्शन तुम्ही बघितलेली आहे फॉर प्रिपरेशन ऑफ फिनॉल आपण ही रिॲक्शन ॲज अ प्रिपरेशन ऑफ फिनॉल म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो ऑर ही सेम रिॲक्शन आपण करू शक कन्सिडर करू शकतो ॲज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲनिलिन ओके विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चनमध्ये काय करायचंय तर एक कंपाऊंड आहे ए त्याच्यावरती आपण ए जी ओ एच आणि ए एजी टू ओ ॲड करतोय तर त्याच्यापासून इथे प्रॉडक्ट जे आहेत ते आहेत थ्री डिग्री अमाइन प्रॉडक्टमध्ये काय बनलंय तर वी हॅव फॉर्मेशन ऑफ थ्री डिग्री अमाइन अँड वी हॅव फॉर्मेशन ऑफ अल्किन हे कोणापासून पॉसिबल आहे तर धिस इज पॉसिबल बाय कॉटनरी अमोनियम सॉल्ट ना वॉट इज धिस कॉटनरी अमोनियम सॉल्ट तर नायट्रोजन आहे नायट्रोजन चार कार्बन्सला कनेक्ट झालेला आहे सो नायट्रोजनला पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि त्याच्याबरोबर एक हॅलोजन कोणताही एक हॅलोजन प्रेझेंट असणार आहे चार्ज बॅलन्सिंगसाठी हा जो असा कंपाऊंड असतो ज्याच्यामध्ये नायट्रोजन इज कनेक्टेड टू फोर डिफरंट कार्बन्स नायट्रोजन फोर वेगवेगळ्या कार्बनला कनेक्ट झालेला आहे तो अशा कंपाऊंडला आपण म्हणतो कॉटनरी अमोनियम सॉल्ट आणि त्याच्यावरती जेव्हा आपण ॲड करतो ए जी ओ एच तेव्हा त्याच्यापासून बनतात थ्री डिग्री अमाइन आणि अल्किन दिस इज युअर हॉफमन इलिमिनेशन काय असतं रे हॉफमन इलिमिनेशनमध्ये बघा आठवायचा प्रयत्न करा तुम्ही हॉफमन इलिमिनेशनमध्ये काय असतं ओके सो इथे जसं सेटझेफ आहे सेटझेफमध्ये काय केलेलं आहे तर असावाला अल्किन बनवतो आपण सेटझेफला अल्किन असा असतो की ज्याला मॅक्झिमम अल्काइल ग्रुप कनेक्टेड असतील आणि हॉफमनमध्ये हा आपण एक्झॅक्टली असं म्हणू शकतो की अँटी सेटझेफमध्ये करतो उलटा करायचा आहे छोटावाला अल्किन बनवायचं छोटावाला अल्किन ठीक आहे सो so, किपिंग दॅट पार्ट असाईड इथे जो रिक्वायरमेंट आहे आपल्याला असा कंपाऊंड लागेल की ज्याच्यामध्ये हॅलोजन आहे तर हॅलोजनवाले दोन ऑप्शन दिसत आहेत इथे आणि कॉटनरी पाहिजे म्हणजे ओव्हरऑल चार अल्काइल ग्रुप सो so, इथे बघू शकतो आपण डायथाईल डायमिथाईल सो so, चार अल्काइल ग्रुप आहेत प्रेझेंट ठीक आहे सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन मोविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ सी फोर एच इलेवन एन आर टर्शरी टर्शरी म्हणजे काय असणार आहे तर नायट्रोजन कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स राईट आता सॉरी टर्सरीमध्ये तीन तीन ग्रुप्स असणार आहेत सो so, तीन ग्रुप आपल्याला बनवायचे तर चार कार्बनपासून कसं बनवू शकतो एकच पॉसिबिलिटी बनते एक कार्बन सेकंड कार्बन आणि थर्ड आणि फोर्थ कार्बन देर इज नो अदर पॉसिबिलिटी सो एकच प्रॉडक्ट इथे बनवणं पॉसिबल आहे अजून कोणताही प्रोडक्ट इथून बनवू शकत नाही आहे टू द नेक्स्ट क्वेश्चन बघा ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे तर विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड डू नॉट डेव्हलप इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे डिपेंड कशावर करतं तर हे डिपेंड करणार आहे लोन पेअरच्या प्रेझेन्सवरती ओके आता इथे जर तुम्ही बघाल ह्या सगळ्या कंपाऊंडपैकी हा जो अलाइल अमाइन असेल अलाईल अमाइन काय असेल रे तर अलाइल मध्ये वी विल हॅव सी सी डबल बॉन्ड मग त्याला सिंगल बॉन्ड त्याला इथे असणार आहे Okay? नायट्रोजन ओके एन एच टू घेऊ आपण हा असावाला ग्रुप सायक्लोहेक्झाईल अमाइन सायक्लोहेक्झाईल अमाइन म्हणजे हा असा असणार आहे सायक्लोहेक्साइल ग्रुप त्याला कनेक्टेड आहे एन एच टू ग्रुप अमाईन डाय फिनाइल अमाइन म्हणजे काय असेल रे तर दोन बेंझिन रिंग आहेत एका नायट्रोजनला कनेक्टेड आणि एक हायड्रोजन प्रेझेंट असणार आहे ओके आणि ट्राय मिथाईल अमाइन ट्राय मिथाईल अमाइन म्हणजे काय असेल तर तीन मिथाईल ग्रुप नायट्रोजनला कनेक्ट झालेले आहेत बघा आता ह्या सगळ्या कंपाऊंडमध्ये जर आपण बघितलं तर ह्या जो डायफिनाईलवाला सेक्शन आहे तर इथे आपल्याला काय दिसेल कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल त्या डबल बॉन्डला एक सिंगल बॉन्ड असेल आणि सिंगल बॉन्डला कनेक्टेड नायट्रोजन असेल ज्या नायट्रोजनकडे असणार आहे लोन पेअर सो ही जी लोन पेयर असणार आहे धिस लोन पेयर विल बी इन रेझोनन्स रेझोनन्समध्ये असेल आणि जर ती रेझोनन्समध्ये असेल तर त्या केसमध्ये ह्या लोन ची टेंडन्सी जी आहे त्या नायट्रोजनवर राहण्याची टेंडन्सी कंपेरेटिवली काय होणार आहे कमी होणार आहे ॲज कम्पेअर टू ए सी आणि बी इथे जो नायट्रोजनची लोन पेयर आहे ही रेझोनन्समध्ये आहे आणि मग सिन्स ती रेझोनन्समध्ये आहे सो कुठेतरी त्याची टेंडन्सी जी आहे ती कंपेरेटिवली कमी असणार आहे सो so, इथे हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही सो so, इथे आपला करेक्ट ऑप्शन जो आहे तो बनेल फिनाईल अमाइन मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे आपल्याकडे आयडेंटिफाय प्रोडक्ट बी फ्रॉम द फॉलोईंग रिॲक्शन सो ॲनिलिन ॲनिलिनवरती एन ओ टू एच सी एल ॲड केला आणि एच टू ॲड केला ही मगाशीच केली होती आपण रिॲक्शन वरती केली होती फिनॉल हा प्रॉडक्ट बनतो सो वी वन्ट स्पेंड मोर टाइम ऑन धिस नाईन क्वेश्चन होता राईट मोविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन टेन्थ वन बघा इथे आपल्याला विचारलेला आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑलवेज रिमेंबर बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर जी आहे ती असते कार्बॉक्झिलिक ॲसिड हायएस्ट मग अल्कोहोल आणि मग अमाइन्स ओके स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे हे अमाइन्स सर्वात कमी असणार आहे अल्कोहोल त्याच्यापेक्षा जास्त आणि कार्बोक्झिलिक ॲसिड विल हॅव हायएस्ट व्हॅल्यू ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे तर सी एच टी बी आर आहे सी एच टी बी आरवरती आपण ॲड करत आहोत के सी एन तर याचा प्रॉडक्ट बनणार आहे सी एच थ्री सी एन आणि त्याच्यावरती त्याचं रिडक्शन केलं आहे तो रिडक्शन केलं तर प्रॉडक्ट बनणार आहे सी एच थ्री सी एच टू एन एच टू हा झाला आपला रिडक्शनचा प्रॉडक्ट सो तो ऑप्शन दिसतोय आपल्याला ऑप्शन डीमध्ये ओके फर्स्ट आपण न्युक्लिओिलिक सबस्टिट्युशन केलं दिस इज एस एन रिएक्शन हॅलोजन रेडिओ सुद्धा ही मॅच करू शकतो आपण रिएक्शन आणि देन त्याचं पुढे रिडक्शन केलेलं आहे ओके मुविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगायचा आहे फॉर पॅरा पॅराटॉल्युडीन म्हणजे काय टॉल्युन सगळ्यांना माहिती आहे टॉल्युन म्हणजे असतो बेन्झिन रिंग आणि त्याला कनेक्टेड सी एच री आणि इथे असणार आहे आता एन एच टू तर ओव्हरऑल बघाल तर बेन्झिल रिंगचे सहा आणि हा बाहेरचा एक असे सात कार्बन झाले ओके देन इथे ओवरऑल आता ऑप्शन बाकी पुढचं बघायची गरज नाही आहे ॲक्च्युली का बघायची गरज नाही कारण एकच ऑप्शन आहे जो फी सेवनवाला आहे त्यामुळे धिट इज नो नीड टू मूव्ह फॉरवर्ड बाकीचं एक्सप्लेनेशनची ॲसच गरज वाटत नाही आहे राईट right? बाकी जरी केलं तरी बघा इथे तीन हायड्रोजन इथले तीन हायड्रोजन देन रिंगमध्ये आता बघा वन टू इथे वन हा इथे टू इथे थ्री आणि इथे फोर फोर आणि हे दोन असे टोटल नाईन हायड्रोजन बनतील आणि एक नायट्रोजन असणार आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन मगच सारखाच आहे सी एच थ्री बी आरवरती के सी एन ॲड केला आहे सो so, सी एच थ्री बी आर त्याच्यावरती जर आपण के सी एन ॲड केला तर त्या केसमध्ये इथे बनतो सी एच थ्री सी एन आणि त्याचं रिडक्शन केलं की त्याचा बनतो सी एच थ्री सी एच टू एन एच टू हा झाला इथाईल अमाइन विच इज ऑप्शन

इथले जे चार कार्बन आहेत ते कसे असणार आहेत तर सिरीजमध्ये प्रेझेंट असणार आहेत एन ब्युटाइल अमाइन म्हणजे हा असा असेल कंपाऊंड सी एच थ्री सी एच टू सी एच टू अनदर सी एच टू आणि एन एच टू असे चार कार्बन सिरीजमध्ये पण मग बाकी सगळ्या केसमध्ये टर्शरी ब्युटाइल अमाइन म्हणजे काय असणार बघा आय असं स्ट्रक्चर चार कार्बन आणि एन एच टू दिस इज वन दिस इज सेकंड कार्बन इथे असेल थर्ड कार्बन आणि हा चौथा कार्बन डाय इथाईल अमाइन म्हणजे काय असेल तर दोन कार्बन नायट्रोजन आणि मग दोन कार्बन स्प्लिटिंग झालेलं आहे इथाईल डायमाइन इथाईल इथाईल डायमिथाईल अमाइन म्हणजे अजूनच ब्रांचिंग असणारे दोन कार्बन नायट्रोजन एक कार्बन अजून एक कार्बन ओके सो लॉंगेस्ट चेन जी आहे ती आपल्याला दिसणार आहे ऑप्शन एमध्ये सिन्स लॉंगेस्ट चेन आहे सो ब्रांचिंग कमी आहे तर इट विल बी हॅव हायेस्ट बॉइलिंग पॉईंट नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स ऑन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म क्लोरोफॉर्म बरोबरची जी रिॲक्शन आहे दिस इज युअर कार्बिलामाइन रिएक्शन काय असतं रे रिएक्शन रिॲक्शनमध्ये तर वी हॅव फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड ओके आणि जो आयसोसायनाइड बनतो इट इज हॅविंग अ फाऊल स्मेल आता हे बनण्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे तर वन डिग्री अमाइन शुड रिॲक्ट विथ सी एच सी एच सी एल थ्री दिस इज युअर रिॲक्शन बाकी कोणताही अमाइन रिॲक्ट करू शकत नाही टू डिग्री अमाइनसाठी देर इज नो रिॲक्शन थ्री डिग्री अमाइनसाठी देर इज नो रिॲक्शन तो आपल्याला बघायचं काय जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यापैकी वन डिग्री अमाइन कोणता आहे तो दिस इज युअर इथायन अमाइन राईट बाकीचे बघू शकता तुम्ही इथाईल मिथाइल दोन अल्काइल ग्रुप डायथाईल दोन आणि मिथाइल एक तीन अल्काइल ग्रुप इथाईल डाय मिथाईल तीन अल्काइल ग्रुप तो ऑप्शन बी टू डिग्री है सी एंड डी थ्री डिग्री है पॉसिबल नहीं है इट इज पॉसिबल ओनली फॉर वन डिग्री अमाइन नेक्स्ट बॉट इज मॉलिकुलर साइक्लोहेक्साइल अमाइन साइक्लोहेक्साइल एज इन बीन साइक्लिक स्ट्रक्चर है सहा कार्बन चो सी सिक्स एच सिक्स पैकी एक कार्बन कमी केिक्स एच फाइव साइक्लोहेक्साइल घर आणि त्याला कनेक्ट केला एन एच टू हायड्रोजन कंबाईन केलं तर बघा काय होईल सी सिक्स एच सेवन अँड एन सॉरी सी सिक्स ऑलरेडी मी चुकून इथे फाईव्ह लिहिलं दॅट इज नॉट फाईव्ह बेन्झिंगच्या टर्म्समध्ये मी घेतलं इट इज सायक्लोहेक्झाईल राईट सायक्लोहेक्झाईन म्हणजे सी सिक्स एच ट्वेल्व असतो आणि त्यापैकी एक कार्बन कमी केला आहे सो so, सी सिक्स एच इलेवन ओके okay? प्रत्येक ठिकाणी दोन हायड्रोजन राईट सो इनिशियली बारा हायड्रोजन आहेत पैकी एक हायड्रोजन कमी केला साठी आणि मग अमाइनचे दोन हायड्रोजन त्याच्यामध्ये ऍड केले तर ओवर तो बनणार आहे सी सिक्स एच थर्टीन अकरा इथले आणि इथले दोन आणि एक नायट्रोजन तो असा वाला ऑप्शन जर बघाल तर इथे दिसतोय आपल्याला ऑप्शन डी मध्ये नेक्स्ट बघा एनिलिन ऑन ट्रीटमेंट विथ एन एनो टू एच सी एल एन टू एच सी एल इज युअर डायझोटायझेशन रिएक्शन सो डायझोनियम सॉल्ट आपल्याकडे बनणार आहे आणि डायझोनियम सॉल्ट इथे दिसत आहे ओके लो टेम्परेचरला रिएक्शन करताय डायझोनियम सॉल्ट बनवायचं असेल गोईंग टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव सांगायचं आहे सिस इज सिम्पल नेम स दिस इज युअर सिम्पल कॉल्ड एज सल्फॅन इलिक ऍसिड हे डायरेक्ट गिवन आहे हे काय काय आहे ह्याच्यामध्ये तर एन एच टू ग्रुप आहे आणि एसओ थ्री एच आहे हे कुठे दिलेलं आहे बघा तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲनिलिन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एनिलिन करताना एक लास्टला रिएक्शन आहे आपल्याकडे सल्फोनेशन ज्या सल्फोनेशनचा हा प्रॉडक्ट आहे ओके हे आयुपॅकच्या आय। टेबलमध्ये दिसणार नाही तुम्हाला हे कुठे दिसेल लास्टला सल्फोनेशन रिएक्शन आहे एकदम लास्टला आहे एक्सरसाइजच्या जस्ट आधी असेल तो सल्फोनेशन रिएक्शनचा हा प्रॉडक्ट असतो बेन्झिन रिंग आहे बेन्झिन रिंगला एन एस टू ऑलरेडी प्रेझेंट आहे तो झाला एनिलिन आणि त्याच्यावरती आपण जेव्हा ऍड करतो एच टू एसओ फोर सो त्याचा जो फायनल प्रोडक्ट आहे तो प्रॉडक्ट असतो आपल्याकडे सल्फेनिलिक ऍसिड ओके लॅपटॉपची बॅटरी संपायला आली आहे सो पटापट पत क्वेश्चन सॉल्व्ह करूया होपफुली बिफोर लॅपटॉप गेट्स डेड क्वेश्चन्स होऊन जातील बघा इथे बेन्झिंग डायझोनियम क्लोराईड आहे आणि त्याच्यापासून बनवतोय बेन्झिन सो बेन्झिन बनवण्यासाठी ही हा एक छोटासा टेबल आहे आपल्याकडे वेगवेगळ्या रिएक्शन्स केलेल्या आहेत आपण बेन्झिन डायझोनियम क्लोराईडच्या एन टू प्लस सी एल मायनस त्याच्यावरती आपण जर ॲड केलं एच थ्री पी ओ टू तर त्या केसमध्ये होतं काय एन टू उडून जातो आणि त्या एन टूच्या जागेवरती येतो एच दॅट इज युअर बेन्झिन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय केलेलं आहे ए uh, आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला ए कसं आयडेंटिफाय करायचं आहे तर इथे बघा सी एच थ्री एक्सेसमध्ये घेतलाय सो सी so, एच टी एक्सेसमध्ये घेतलाय म्हणून हा सगळा सी एच टी इथे आला आता हे सोडून राहिलं काय रे हा जो सी एच टी आहे बघा इथे जे सी एच टी आहे ते इथून आलेत मग राहिलं काय राहिला आपल्याकडे सी टू एच फाईव्ह आणि त्या सी टू एच फाईव्हला कोण कनेक्ट असला पाहिजे तर कनेक्ट असणार आहे एन एच टू एनिलिनची रिएक्शन आहे दिस इज युअर हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन खूप जास्त अल्कायलेशन करणं ह्याला म्हणतो आपण ओके तो इथे असणार आहे दोन कार्बन आणि त्याला कनेक्टेड एन एच टू दिस इज युअर ऑप्शन सी आणि दिस इज युअर लास्ट क्वेश्चन या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय तर बेसिक स्ट्रेंथ जस्ट रिमेंबर बेसिक स्ट्रेंथ टू डिग्री अमाइन विल हॅव हायेस्ट व्हॅल्यू मग वन डिग्री ऑर थ्री डिग्री असू शकतो डिपेंडिंग ऑन अल्काइल ग्रुप देन असणार आहे एन एच सी अमोनिया आणि देन असणार आहे एनिलिन सो असा जर तुम्ही ऑप्शन बघाल तर तो आपल्याला दिसतोय इथे ऑप्शन बीमध्ये सो दॅट सिट अबाउट चाप्टर अमाइन्स इन नेक्स्ट सेशन वी विल स्टार्ट विथ अनदर चाप्टर फ्रॉम ट्वेल्थ स्टँडर्ड